खूप जोरदार पाऊस झाला आणि काल तर पूर्ण दिवसभर मुसळधार पाऊस असल्यासारखा होता. आणि राजेवाडीमधल्या या कुंडलिका नदीला पाणी हे एवढं आलेलं आहे. राजेवाडी म्हणजे माझं माहेर. आणि त्या पाण्यामध्ये पूर्ण छोटे छोटे दुकानं टपऱ्या वाहून गेलेल्या आहेत. आणि त्या पाण्यामध्ये मोठे मोठे लाकडंही वाहून आलेले होते. ते लाकडं काढण्यासाठी आमच्यातले एक काका लाकूड घेण्यासाठी असं वाकले पाण्यामध्ये आणि त्याच पाण्यामध्ये पडले. खूप दुःखद घटना घडली. नदीच्या कडेचे शेत पूर्ण पाण्यामध्ये आहेत आणि हे दिसतंय ते मध्ये बंधारा आहे. ते बंधाराच्या वरतून पाणी चाललेले. खूप पाणी आलं नदीला. आणखीन पाऊस चालूच आहे आणि आबाळ पण भरलेलं आहे गच्च. आता पावसाने थांबायला हवं, नाहीतर या नदीचं खूप जास्त पाणी झालं की गावात शिरतं, भीतीचं वातावरण तयार होतं. हे माझ्या भावाचं शेत आहे आणि या शेतामध्ये सगळीकडे पाणीच पाणी झालेले. पूर्ण कोट्यामध्ये पाणी झालेलं आहे. जनावरं पूर्ण पाण्यामध्ये आहेत. आणि हे शेत नदीच्या खूप लांब आहे, नदीच्या जवळ पण नाही आहे. पण पाऊस एवढा होता त्यामुळे सगळं पाणीच पाणी झालेलं आहे आणि खूप नुकसानही झालेलं आहे. पूर्ण शेतासं गुडघ्या इतक्या पाण्यामध्ये गेलेले. सगळेजण आपली आपली काळजी घ्या आणि सतर्क राहा.